सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षामध्ये शासनाच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना आणि अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणा योजनांमधील निधीची तरतूद जिल्हा नियोजन समितीकडून करण्यात आली दरम्यान या योजनेत विविध कामे सुचवणाऱ्या याद्या महापालिकेकडे शहरातील भाजपाच्या दोन काँग्रेसच्या एक आमदारासह शहरातील भाजपच्या दोन काँग्रेसच्या एक आमदारासह खासदार व इतरांची यादी मागवण्यात आली आमदार खासदार यांनी मिळून यापूर्वी चौऱ्याहत्तर कोटींची चारशे एक्केचाळीस कामे असलेली यादी दिली होती मात्र सत्ताधारी आमदार खासदार यांनी पालकमंत्र्यांच्या मदतीने महापालिकेकडून कामे छाटून अंतिम यादी मागवली होती यानुसार सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत एकवीस कोटी अष्ट्याहत्तर लाख शेहेचाळीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपयांच्या निधींची एकशे तीस कामे असलेली यादी अंतिम करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवली होती या यादीला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाला सुरक्षित आणि आकर्षित करणाऱ्या या यादीतील निधी आणि कामे मात्र सर्वाधिक प्रमाणात भाजपाच्या स्पष्टपणे दिसून आले आहे दरम्यान शासनाच्या नगरोत्थान योजनेसाठी नगर अभियंता कार्यालयाने तयार केलेली कामाची यादी महापालिका प्रशासनाकडून अंतिम करून प्रशासकीय मंजुरीसाठी पाठवली प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली एकूण एकवीस कोटी अष्ट्याहत्तर लाख शेहेचाळीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपयांच्या कामासाठी शासन पंधरा कोटी चोवीस लाख ब्याण्णव हजार चारशे बहात्तर रुपयांचे सत्तर टक्के अनुदान वितरित करणार आहे तर उर्वरित सहा कोटी त्रेपन्न लाख त्रेपन्न हजार नऊशे सोळा रुपयांचा तीस टक्के हिस्सा महापालिकेला द्यावा लागणार आहे